नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा व बेलवरही क्लिक करा, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. आज आपण सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत. हे गावरान सांडगे करायला अगदी सोपे, चवीलाही खूप छान. तुम्ही 1 ते 2 वर्ष याला टिकवून ठेवू शकता. उन्हाळ्यामध्ये याची भाजी किंवा आमटी करून खाऊ शकता. मिश्र डाळीचे सांडगे हे आपण घरच्या घरी बनवणार आहोत. याला कलरही खूप छान येतो, एकदम खमंग खुसखुशीत बनतात व किडतही नाहीत. यासाठी काय करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा व लाईक करायला विसरू नका. चला तर मग सांडगे कसे करायचे ते पाहूयात. यासाठी लागणारे साहित्य आहे, तूर डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर उडीद डाळ आहे व हरभरा डाळ आहे, जिरे 1-3 चमचे व धनिया अख्खे लागणार आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता. तूर डाळ येते पाहू शकता, बाजारात मिळते ती डाळ आहे. याचं प्रमाण 875 ग्रॅम आहे, म्हणजे 800 ग्रॅमच्या आसपास आहे तूर डाळ. त्याचबरोबर उडीद डाळही 800 ग्रॅमच्या आसपास आहे. 2 किलोचे सांडगे करतो आहे, त्यासाठी एवढं घेतलेलं आहे. उडीद डाळ व तूर डाळीचं प्रमाण सेम असेल तर चालेल, किंवा उडीद डाळ जास्त असेल तरी चालेल. हरभरा डाळ कमी वापरायची आहे, एक पावशर वापरलेली आहे फक्त. हरभरा डाळीमुळे सांडगे किडू शकतात, त्यामुळे कमी प्रमाणात वापरायची. येथे जिरे 1-3 चमचे व धने 1-3 चमचे घेतलेले आहेत, यामुळे छान वास येतो. याला आता एका पाटीत काढून घेणार आहोत व हे उन्हाला लावणार आहोत. उन्हाला लावल्याने काय होईल, हे बारीक करताना त्रास होणार नाही. हे छान असे एक कडक ऊन आहे, 1 तासभर किंवा 1/2 तास उन्हाला लावले, त्यानंतर तुम्ही याला गिरणीतून दळून आणायचं आहे. गिरणीमध्ये तुम्ही गेला की तिथे सांगितलं सांडग्यासाठी भरडून द्या, तर ते छान जाडसर पीठ काढून देतात तुम्हाला. येथे पाहू शकता आपल्याकडे सांडग्याचं पीठ गिरणीतून दळून आणलेलं तयार आहे. येथे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. हे खरबडीत पीठ आहे, कारण हे भरडलेलं आहे, त्यामुळे कोळ टेक्स्चर आहे याचं. मी सांगितलं त्याचनुसार प्रमाण घ्या. याचं प्रमाण समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. लसूण पाकळ्या 25 ते 30 घेतलेले आहेत. छान वास येतो लसणाने, याला छान ठेचून घ्या. नीट असं ठेचून घेतलेलं आहे, मिक्सरलाही बारीक करू शकता. सर्व लसूण आपण ठेचलेला घालणार आहे. यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे. बाजारात मिळते ती मिरची पूड, ही आम्ही घरी केलेली चटणी आहे, किंवा मिरची मसाला म्हटलं तरी चालेल. चवीनुसार घाला तुमच्या आवडीनुसार. 1 मी 4 चमचे घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मिठाचाही अंदाज घ्यायचा आहे. हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. आपण नंतर भाजी करतानाही मीठ व चटणी किंवा मिरची घालत असतो, त्यामुळे प्रमाण याचं थोडंसं कमी ठेवा. हे मिक्स करून घेणार आहोत आपण सगळं. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता, पण याच्याऐवजी आपण धने ऑलरेडी घातलेले आहेत, त्यामुळे कोथिंबीर नाही घातली तरी चालते. आपण जिरेही दळतानाच घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान याला वास येतो. बाकीचे कोणतेच जिन्नसची गरज नाही. सर्वात आधी आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं. जर गाठी असतील तर फोडून टाकायच्या. हळूहळू पाण्यात घ्यायचं आहे व याला मळायचं आहे. हे थोडंसं चिकट असतं, हाताला चिकटतं, हळूहळूपणे मळायचं आहे. मी या सर्व डाळींचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, 800-800 व पावशर असं. जर समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. हरभऱ्याची डाळ थोडी कमी वापरायची, कारण हरभऱ्याच्या डाळीमुळे सांडगे किडतात. तुम्ही जास्त काय टिकवून ठेवणार असाल तर हरभऱ्याची डाळ कमी वापरा. व तुम्ही उडदाची डाळ खूपच जास्त वापरली तर सांडगे थोडे कठीण येतात, त्यामुळे त्याचंही प्रमाण तुम्ही बघून घ्या. तूर व उडदाची डाळ सेम प्रमाणात वापरायची आहे. येथे पाहू शकता बऱ्यापैकी पीठ मळून तयार आहे. यात आपण याचा पूर्ण सगळा गोळा करणार नाही, जसं जमेल तसा गोळा बनवून घ्यायचा आहे. येथे 1 गोळा बनवून तयार आहे. या पातेल्यामध्ये हा आपण गोळा घालणार आहोत. अशाच पद्धतीने पीठ सगळं घालायचं आहे. पाहू शकता मऊ पीठ मळलेलं आहे,
कारण हे पीठ तुम्ही कितीही मळमळा, उद्या सकाळपर्यंत म्हणजे मी याला रात्री मळून ठेवत आहे, तुम्ही सांडगं घालायचे 5-7 तास आधी मळलं तरी चालतं, त्यापेक्षा आदल्या रात्री मळायचं, दुसऱ्या दिवशी सांडगे घालायचे. हे पाहू शकताय ते मऊ आहे पीठ एकदम, हे उद्या सकाळपर्यंत पूर्णतः घट्ट येतं. अशा पद्धतीने मऊ पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं पाण्याचा मी येते हात मारत आहे, यामुळे काय होईल हे पीठ थोडं मऊ राहायला मदत होईल. या पीठाला असंच कवर करून ठेवायचं आहे, मी आदल्या दिवशी ठेवलेलं आहे. आता आपण उद्या सकाळी हे पीठ पाहणार आहोत कसं होतंय ते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता येते पीठ आपलं. आपल्याला येथे पाणी लागणार आहे, स्वच्छ आपलं घरातलं पाणी असतं तेच घ्यायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा. व हे पीठ पाहू शकता तुम्ही येथे किती कठीण झालेलं आहे, हे हातानं असं याला मळायचं आहे थोडं थोडं. पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे एकदम मऊ होतं. अशाच पद्धतीने येथे पीठ मळून घेतलेलं आहे. सगळं मळायचं नाही, जसं सांडगे घालणार आहे तसं कमी कमी मळायचं, असं हातानं पाहू शकता असं मळून घ्यायचं बोटानी. व याचे सांडगे घालायचे. राहिलेले पीठ तिकडे कवर करून ठेवलेलं आहे, कारण तुम्ही उघडं ठेवलं तर ते वारसणतं. अशा पद्धतीने आपण सांडगे कोचणार आहोत, एकदम लहान लहान मस्त असे नाजूक सांडगे घालणार आहोत आपण येथे. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व सांडगे घालून घ्यायचे आहेत. काही जण म्हणतील हे सांडगे असे घालण्यापेक्षा जर हे चकलीने पाडले साच्याने वगैरे तर काय होतं, पण ॲक्च्युअलमध्ये सांडगे असे हाताने घातल्यावरच त्याला खूप छान चव लागते किंवा चव येते. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने सांडगे सर्व कोचून घ्या. थोडासा वेळ लागतो पण हे सांडगे खरंच खूप छान चवीला होतात. 1-2 दिवस याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे, किंवा 1 दिवस कडक उन्हामध्ये वाळवलं, 1 दिवस फॅनखाली वाळवलं तरी चालतं. 1-2 दिवसानंतर येथे पाहू शकता किती भारी कलर आलेला आहे. येथे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते, एकदम मस्त खमंग व खुसखुशीत सांडगे आपले तयार आहेत. तुम्ही हे असेच खाल्ले तरी खूप खुसखुशीत लागतात, एकदम नीट वाळलेले आहेत. हे आता हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 1 वर्ष नीट जातात, त्यानंतर थोडेसे उन्हाला घातले तर 2 वर्ष जातात, काहीच प्रॉब्लेम नाही. सांडग्याची आमटी किंवा भाजी कशी करायची याचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला नवनवीन उन्हाळी रेसिपी हव्या असतील तर तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट चेक करू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शन चेक केलं तर तुम्हाला तिथे विविध उन्हाळी रेसिपीज भेटतील. जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.